त्यानिमित्त आपण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहात, म्हणून आजच्या या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आता ज्यांनी आपलं भाषण दिलं असे आमचे सहकारी मित्र विजूदादा, त्याचप्रमाणे आपल्या यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र शशांक दादा देशपांडे, ज्येष्ठ असे आमचे पुतळे नाना यांनी कार्यक्रमाची तळमळ ठेवत मित्राच्या कार्यक्रमासाठी काहीतरी भेट द्यायची म्हणून हा प्रवेश सोहळा संघटनात्मक काम करणारे आमचे मित्र कामराज भाऊ आणि मंचावर उपस्थित सर्वच पूर्व मुलाचे कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो, विजूदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भात तुम्हाला आता माहिती सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, आदरणीय मुकेश येवले सर यांच्याबाबत जर सांगायचं झालं तर राज्यात सत्ता असो अगर नको असो, परंतु राष्ट्रवादी हा एक विचार घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर सदैव प्रेम करत जन्मांसातील तळागाळातील लोकांचे काम करणे आणि राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी हा धर्म पाळणे हा राष्ट्रवादीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक आम्हाला संदेश आहे. कारण पवार साहेब राजकारणामध्ये असताना समाजकारणाला वाजव देतात, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांचा विकास कसा होईल, त्या जातीचा उद्धार कसा होईल अशा पद्धतीने राजकारण 20% करायचं आणि 80% समाजकारण करायचं अशा पद्धतीने पवारसाहेब काम करतात. म्हणून मुकेश सरांसारखे एक निष्ठ लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या ठिकाणी काम करत आले. मागच्या पंचवार्षिकमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळीकडे भाजपमय वातावरण होतं, फक्त भाजप भाजप भाजप, काम काहीच नाही, लोकांच्या हाताचे कामं उलट कमी झाले आणि लहान जाती धर्माच्या लोकांवर तर अन्याय झाला, पोटावर त्या ठिकाणी अन्याय झाला, हातांना काम होतं ते नव्हतं झालं अशा पद्धतीचं ती वेळ जर आपण पाहिली तेव्हा सुद्धा मोठ्या जोमाने मुकेश सरांनी या यावत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा एक बुलंद आवाज या ठिकाणी त्यांनी कायम ठेवला. आणि म्हणून आजच्या या सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी, राजकीय जीवनासाठी मी तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लागो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, आज तुम्ही राष्ट्रवादीत या ठिकाणी प्रवेश करताय, आज जरी तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत असाल तरी उद्या मात्र तुमच्यातील अनेक लोक आज तुम्ही तिकडे बसलाय उद्या इकडे बसलेला आम्हाला दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काम करा, राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मिळते. तुम्ही लोकांचे छोटे मोठे जे काही कामं असतील ते कामं आपण करत राहायचे आणि लोकांना कुठल्याही अडीअडचणी असतील त्या आपल्या नेतेमंडळींकडे नेऊन त्या सोडवायच्या असतात. तुम्ही जर अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं तुम्ही फेसबुक आणि ट्विटर वगैरे सर्वीकडे जर त्यांचं काम बघत असाल, सकाळी 6 वाजता उठून काम करत होतो माणूस, काय गरज आहे त्या व्यक्तीला? आज महाराष्ट्रातील इतक्या मोठ्या परिवाराचा ते सदस्य आहे, उपमुख्यमंत्री आहे, काहीच घेणं देणं नाही, मस्त आरामात ते कामकाज करू शकतात. पण पद आल्याच्या नंतर जनतेची कामांची जबाबदारी, लोकांना न्याय देण्याची त्यांची स्वतःची एक दायित्व असलेली वृत्ती आणि म्हणून ते सकाळी 6 वाजेला कामाला लागतात. देशामध्ये, अखंड देशामध्ये असा एकमेव फक्त अजितदादा पवार एक नेता आहे की जो सकाळी 6 वाजेला कामाला आणि म्हणून तुम्ही आज राष्ट्रवादी देत आहेत, राष्ट्रवादी तुमचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. पण 6 वाजेला तर शक्य होणार नाही, पण जितकं शक्य होईल तितकं लोकांसाठी काम करा. लोकांकडे काम करताना आपल्या परिवाराकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या, आपला वैयक्तिक विकास कसा होईल याकडे सुद्धा आपण तितकंच लक्ष द्या. आणि येणाऱ्या काही दिवसात मुकेश सरांना मी विनंती करेन, आज जरी तुम्ही एक संघ या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश करत असाल
तरी उद्या सर आपल्या वेगवेगळे जे सेल आहेत वेगवेगळे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागात या लोकांना कसे पद देता येतील याचा आपण विचार करावा म्हणजे नक्कीच या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या या यावत शहरामध्ये राष्ट्रवादीचं एक मोठं संघटन एक युवा संघटन याचा आपल्या पार्टीला नक्कीच फायदा होईल आणि पक्ष सृष्टीकडे नक्कीच तुमच्या सर्वांची आजची आनंदाची गोड बातमी आम्ही पोहोचवू इतकी ग्वाही देतो आपण सर्वांना तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा प्राध्यापक मुख्य सरांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी.